श्री स्वामी समर्थ, या 7 वस्तू या क्षणी घरातून फेकून द्या. तुझ्यासमोर माता लक्ष्मी तुझ्या घरी धन घेऊन चालत येईल. या 7 वस्तूंमुळे, सवयींमुळे घरात दारिद्र्य येते. वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे. असं म्हटलं जातं की चुकीची दिशा किंवा घरातील एखादी छोटीशी गोष्टही वास्तुदोष निर्माण करू शकते. यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी अनेक वेळा माणूस खूप मेहनत करतो, पण तरीही अपेक्षित यश मिळत नाही. यामागे घरातील नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव असू शकतो. वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत, नाहीतर आयुष्यभर अशुभ शक्ती तुमची साथ सोडणार नाही. यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच, शिवाय व्यक्ती मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ राहते. चला तर मग जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे घरात दारिद्र्य येते. पण त्याआधी तुम्हालाही माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहावी असे वाटत असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, आपलं हे चॅनल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये स्वामी माझी आई टाईप करा. 1. सूर्य उगवल्यानंतरही बराच वेळ झोपणे किंवा अंथरुणावर पडून राहिल्याने घरात नकारात्मकता येते. आपल्याकडे सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे आणि असे केल्याने घरात सुखसमृद्धी येते असे मानले जाते. जर तुम्हाला एखाद्याला कर्ज द्यायचे असेल किंवा पैसे परत घ्यायचे असतील तर हे काम सूर्यास्तापूर्वी करावे. सूर्यास्तानंतर पैसे दिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते. बालपणात तुमच्या नखे चावण्याच्या सवयीमुळे तुमच्यावर अनेकदा कोणी ना कोणी आरोप करत असेल. असे मानले जाते की असे केल्याने राशीमध्ये सूर्य कमजोर होतो, त्यामुळे डोळ्यांमध्ये समस्या निर्माण होतात आणि तुमची बदनामीही होऊ शकते. रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका. जर तुमच्या स्वयंपाकघरात उष्टी भांडी आणि घाण असेल तर माता अन्नपूर्णा रागवू शकतात. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि संपत्ती कमी होईल. रात्री घर झाडू नका. वास्तूनुसार असे करणे चुकीचे आहे. असे मानले जाते की झाडूमध्ये देवी लक्ष्मी वास करते आणि रात्री झाडू मारल्याने तिचा कोप होतो. तसेच झाडूवर पाऊल ठेवणे देखील अशुभ मानले जाते. जर तुमच्या घरात शूज आणि चप्पल विखुरलेल्या राहिल्या तर त्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो, त्यामुळे संपत्तीत घट होऊन यश मिळवण्यात अडथळे येतात. जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे. जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की जर घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर सुरू असलेले काम बिघडते आणि त्यामुळे खूप प्रयत्न करूनही अनेक कामांमध्ये यश येत नाही. क्रमांक 2. बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते, त्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेली बादली नेहमी भरलेली ठेवावी. बादली पाण्याने भरलेली नसेल तर ती उलटी ठेवावी. बरेच लोक बेडवर बसून अन्न खातात, ही खूप वाईट सवय आहे. वास्तुशास्त्रातही हे चुकीचे घोषित करण्यात आले आहे. असे केल्याने माता लक्ष्मीचा कोप होतो. याशिवाय पलंगावर अन्न खाल्ल्याने अंथरूण घाण होते आणि अशा पलंगावर झोपल्याने रात्री भयानक स्वप्ने पडतात. घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या, कारण जिथे स्वच्छता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. यानंतर चुकूनही सूर्योदयानंतर झाडूने घर झाडून घेऊ नका, त्यामुळे आर्थिक समस्यांना तोंड द्यावे लागते. वास्तुशास्त्रानुसार आरसा सुसंवादाचे प्रतीक असू शकतो, परंतु तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करू शकतो. अशा परिस्थितीत घरात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो. प्रगतीचा आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो, त्यामुळे तुटलेली कास ताबडतोब काढून टाकावी.
अनेकांना नळ चालू ठेवून पाणी वाहू देण्याची सवय असते. आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे. यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता. क्रमांक 3. शास्त्रानुसार घरात कृत्रिम वनस्पती किंवा फुले ठेवणे अशुभ मानले जाते. त्यांच्या घरात राहिल्यामुळे नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो आणि कुटुंबातील सुखशांती भंग पावते. कृत्रिम रोपे नक्कीच सुंदर दिसतात, परंतु ते कुटुंबातील सदस्यांमधील संबंध खराब करू शकतात. दाखवण्याची सवय लोकांमध्ये वाढू लागते. अनेकदा गरज नसलेल्या वस्तू आपण स्टोअर रूममध्ये ठेवतो, त्यामुळे त्यामध्ये जाळे अडकतात किंवा खोली साफ होत नाही. ज्या घरात अस्वच्छता असते त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही. त्या घरातील लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि गरिबी पसरू लागते, कर्ज वाढू लागते. तसेच गंजलेले लोखंड लवकरात लवकर घराबाहेर फेकून द्यावे. घरामध्ये जुने खराब झालेले किंवा गंजलेले कुलूप कधीही ठेवू नका. असे मानले जाते की यामुळे घरातील लोकांची प्रगती होते आणि यशाच्या मार्गात अनेक अडथळे येऊ लागतात. तुटलेली भांडी, तुटलेला आरसा, झाडू, मग, कप, इलेक्ट्रॉनिक वस्तू, चित्र, फर्निचर, तुटलेला दिवा इत्यादी कोणतीही वस्तू घरात ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते, तुमच्या कमाईवर परिणाम होतो आणि व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहतो. तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत चांगली नसेल तर तुमच्या घरात मृतरोप असू शकते. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरात मृतरोपे ठेवली तर तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. म्हणूनच जर तुम्ही झाडे घरी ठेवली तर त्यांना दररोज पाणी द्या, जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील. क्रमांक 4. वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एखादे तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ असेल तर ते लगेच काढून टाकावे. थांबलेल्या घड्याळाचा तुमच्या वेळेवर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. अशा परिस्थितीत ते त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी संबंधित तणाव आणि दुर्दैवाचे कारण बनू शकते. अशा परिस्थितीत नकारात्मक ऊर्जा मागे राहत नाही. त्यामुळे घरात एखादे बंद पडलेले घड्याळ असेल तर ते दुरुस्त करून घ्या किंवा मग काढून टाका. वास्तुशास्त्रानुसार जर तुम्हाला पुरातन वस्तू आणण्याची आवड असेल तर ते सावधगिरीने करा, कारण या पुरातन वस्तू अनेकदा त्यांच्या पूर्वीच्या मालकांच्या कथा आणि ऊर्जा घेऊन जातात. त्यामुळे घरात अँटीबॅक्टेरियल वस्तू आणण्यापूर्वी त्याचा इतिहास नक्की जाणून घ्या, कारण त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. वास्तुशास्त्रानुसार जेव्हा नवीन वर्ष येते तेव्हा आपण नवीन कॅलेंडर स्थापित करतो, परंतु जुने फेकून देण्याऐवजी आपण ते सुरक्षितपणे ठेवतो. परंतु हे अजिबात करू नये, कारण जुनी कॅलेंडर भूतकाळ दर्शवते. त्यामुळे जुने कॅलेंडर घरातून त्वरित काढून टाकावे. जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर तुम्ही संध्याकाळी दूध, दही, मीठ यांसारख्या गोष्टींचे दान केल्यामुळे देखील असे असू शकते. असे मानले जाते की संध्याकाळनंतर या वस्तूंचे दान केल्यास आर्थिकदृष्ट्या नकारात्मक प्रभाव पडतो. घराच्या उत्तर, पश्चिम किंवा पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवावा. त्याचबरोबर चुकूनही उत्तर, पूर्व किंवा दक्षिणपूर्व दिशेला किंवा पूजा कक्षात झाडू ठेवू नये. तसेच तुटलेली किंवा जुनी झाडू वापरू नये. आई अन्नपूर्णा 5 नंबरच्या स्वयंपाकघरात राहते आणि धान्य कधीच रिकामे नसते. पण वास्तूनुसार जर घरामध्ये अन्नधान्य साठवण्याचा डब्बा रिकामा असेल तर घरातील सुखसमृद्धी नाहीशी होते आणि लक्ष्मीसोबतच माता अन्नपूर्णाही कोपू शकते. त्यामुळे हे लक्षात ठेवा, घरातील धान्याचे भांडार कधीही रिकामे ठेवू नये. अन्नाच्या डब्यात काहीतरी ठेवा. यानंतर आपली पर्स कधीही रिकामी ठेवू नये. असे म्हणतात, तुमच्याकडे पैसे नसले तरीही एक नाणे का होईना त्यात ठेवा. पर्स रिकामी ठेवल्याने देवी लक्ष्मी कोपते आणि सुखशांतीही निघून जाते, म्हणून हे निश्चितपणे लक्षात ठेवा. पूजेच्या खोलीत ठेवलेला कलश
कधीही रिकामा ठेवू नये. ब्रह्मदेव पूजा कलशात असू द्यावेत, कारण विष्णू आणि महेश येथे राहतात. पूजा कलश हा व्यक्तीच्या जीवनाशी निगडीत असतो, त्यामुळे पूजा कलश कधीही रिकामा ठेवू नका, याची विशेष काळजी घ्या. ते गंगा जलाने भरून ठेवा, यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होऊ शकतात. सूर्योदयानंतर केस विंचरल्याने वास्तुदोष होतात. संध्याकाळी केस विंचरणे टाळा, यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते. क्रमांक 6. महिलांनी आंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा. आंघोळ करण्यापूर्वी स्वयंपाकघरात प्रवेश करू नये. घराची स्वच्छता केल्यानंतर स्त्रीने आंघोळ करावी. उशिरा आंघोळ केल्याने घरात दारिद्र्य येते. महिलांनी स्नानानंतर देवाची प्रार्थना करावी आणि प्रसाद घ्यावा. देवी लक्ष्मीला प्रसाद अर्पण करण्यापूर्वी काही खाल्ले तर लक्ष्मीचा राग येऊ शकतो. ज्या घरामध्ये स्त्री नेहमी रागावलेली असते आणि कधीही प्रसन्न नसते, त्या घरामध्ये लक्ष्मीची कृपा नसते. घरात स्त्री शक्तीचा आदर न केल्याने स्त्री देवीचे रूप धारण करते. देवी देवतांच्या तुटलेल्या मूर्त्या, फाटलेली छायाचित्रे किंवा धर्मग्रंथ घरात ठेवणे अशुभ आहे. त्यांचे पवित्र नदीत विसर्जन करावे. किचनमध्ये सुकूनही औषधे ठेवू नयेत. या सवयींमुळे कुटुंबातील सदस्यांचा आरोग्यावर परिणाम होतो. बाथरूम आणि टॉयलेटचे दरवाजे विनाकारण उघडे ठेवल्याने घर आणि दुकानात पैशांची हानी होते. हे दोन्ही दरवाजे उघडताना आणि बंद करताना आवाज येऊ नये, हेही लक्षात ठेवा. क्रमांक 7. वास्तूनुसार मीठ शनीशी संबंधित आहे. असे म्हटले जाते की एखाद्याने कधीही इतरांकडून मीठ फुकट विकत घेऊ नये आणि ते वापरू देखील नये. जर काही कारणास्तव तुम्हाला कोणाकडून मीठ घ्यायचे असेल तर त्या बदल्यात त्यांना दुसरे काहीतरी द्यावे. मिठाचा फुकट वापर केल्याने जीवनातील आजार आणि कर्जाच्या समस्याही वाढतात. वास्तूनुसार मोफत दिलेली सुई कधीही वापरू नये. एखाद्याकडून फुकटात सुई घेतली तर आयुष्यात नकारात्मकता वाढू लागते आणि कुटुंबातील सदस्यांमधील प्रेमसंबंध बिघडू लागतात. तुमच्या वैवाहिक जीवनावर परिणाम होण्यासोबतच आर्थिक आघाडीवरही नुकसान होते. बाजारातून नवीन सुई विकत घेऊन त्याचाच वापर केला तर बरे होईल. फुकटात रुमाल विकत घेतला आणि वापरला तर तो लोकांमध्ये कलह निर्माण करतो, आपापसात कलह वाढवतो आणि लोकांमधील संबंध बिघडवतो असे म्हणतात. त्यामुळे इतरांकडून कधीही रुमाल घेऊ नका आणि तुमचा रुमाल कोणालाही देऊ नका. या दोन्ही गोष्टी शनिदेवाशी जोडलेल्या दिसतात. असं म्हटलं जातं की लोह किंवा तेलाचा मुक्त वापर जीवनात प्रतिकूल परिणामांना प्रोत्साहन देतो. दान केलेले लोह घरामध्ये दारिद्र्य आणते तर मागणी असलेले तेल माणसाला आर्थिक आघाडीवर कमकुवत करते. आपण प्रत्येक पैशासाठी असाध्य असू शकता, त्यामुळे या वस्तू मागणीनुसार वापर करू नका. लोकांमधील संबंध बिघडू लागतात. यामुळे कधीही दुसऱ्यांकडून रुमाल घेऊ नका आणि आपला रुमाल कोणालाही देऊ नका. या दोन्ही गोष्टी शनिदेवाशी जोडलेल्या दिसतात. असं म्हटलं जातं की लोह किंवा तेलाचा मुक्त वापर जीवनात प्रतिकूल परिणामांना प्रोत्साहन देतो. दान केलेले लोह घरामध्ये दारिद्र्य आणते तर मागणी असलेले तेल माणसाला आर्थिक आघाडीवर कमकुवत करते. आणि प्रेमळ स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ इथे संपत आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमधून काहीतरी शिकायला भेटलं असेल अशी मी आशा करते. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आम्ही स्वामी भक्त या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसंच कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नामाचा जयघोष करायला विसरू नका. सर्वांनी तुमची काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.